वरात राबणारा बोल बळी राजा सांगतो ये झकणारा कामगार माझा माय बहिणीची आली काळजाची हाक राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा उजळेल राष्ट्रवादी केला। माजी केंद्रीय कृषी मंत्री भारतीय राजकारणातील चाणक्य जाणता राजा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय हणमंतराव देशमुख अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आटपाडी तालुका। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आटपाडी तालुका सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते। चेअरमनने राजू शेट्टीच्या कार्यकर्त्याच्या मुस्कळत मारली। आज करमाळा येथे ऊस बिलांबाबत जाब विचारण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे करमाळ्याचे पदाधिकारी गेले होते, त्यावेळी बागल यांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याच्या थेट मुस्कळतच मारली आहे। मकाई साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्याकडून स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे व इतर स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली। ऊस बिले न देता कारखाना सुरू असल्याबाबत निवेदन देण्यास गेलेल्या पदाधिकाऱ्यांना स्वतः गुंडाकर्मी मारहाण करण्यात आल्याचे स्वाभिमानीचे प्रवक्ते रणजित बागल यांनी सांगितले। दिग्विजय बागल हे मकाई कारखान्याचे चेअरमन असून शिवसेनेचे नेते आहेत। पैसे मंगळवार जमा करतो पण तुम्ही पत्र देताय दादागिरी चालणार नाही। भविष्य प्रमाणे 100% पेमेंट जमा झाले। एफ आर पी एक आज करमाळा येथे आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी श्री विजय रणदिवे हे मकाई साखर कारखान्यावर ऊस बिले न दिल्याबद्दल जाब विचारण्यासाठी गेले असताना तिथले मुजोर कारखानदार चेअरमन दिग्विजय बागल यांच्याकडून व त्यांच्या गुंडांकडून स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे। प्रथमतः आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। बागल हे शिवसेनेचे एक नेते म्हणून करमाळ्यामध्ये काम करतात, त्यांच्याकडून हे कृत्य केलेलं आहे ते अतिशय निंदनीय स्वरूपाचं आहे। सत्तेचा माज आणि मस्तीच्या जोरावर सामान्य शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर जर द्रबशाही
जशा तसे उत्तर दिले जाईल। ती स्वाभिमानीची फौज देखील लाल रंगाचा रक्ताचा बिल्ला घालून फिरणारी फौज आहे। तुम्हाला रस्त्यावर फिरणं अवघड करून ठेवू। शेतकऱ्याची ताकद जी आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद आहे, ती आम्ही तुम्हाला दाखवून देऊ। आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हा जो तुम्ही आमच्यावर भ्याड हल्ला केला आहे, त्याचं जशा तसं उत्तर देऊन शेतकऱ्याची खरी जी ताकद आहे ती दाखवून देऊ।